नमस्कार, माझे नाव मनाली निलेश पवार. शाळा निलेश स्कूल उभादंडा, जिल्हा सिंधुदुर्ग. माझ्या वाचनाचा विषय आहे माझे आवडते शिक्षक. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शिक्षक म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा, देहबुद्धीसाठी मार्ग दाखवणारा मार्गदर्शक, चांगले संस्कार करणारी मूर्ती, चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार. आपल्या जीवनात अनेक व्यक्ती येतात. या जीवनाच्या वाटचाली आई बाबांनंतर आपल्याला मार्ग दाखवणारी, ज्ञान देणारी, आपले रक्षण करणारी व्यक्ती म्हणजे आपले शिक्षक. शिक्षक हा जरी तीन अक्षरी शब्द असला तरी या तीन अक्षरी शब्दात एवढी शक्ती आहे जी की विद्यार्थ्याचे जीवन बदलू शकते. शिक्षक म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचे जीवन बदलवणारा खरा शिल्पकार होय. आपले आई बाबा आपल्याला लहानाचे मोठे करतात, चांगले संस्कार देतात. तसे शिक्षक चांगल्या संस्कारासोबत आपल्याला आदर्श नागरिक बनवतात. शिक्षक शब्दांनी ज्ञान वाढवणारा, जगण्यातून जीवन घडवणारा, मूल्यातून तत्व शिकवणारा, समाजाला योग्य दिशा दाखवणारा. माझे आवडते शिक्षक म्हणजे मोहिते मॅडम. मोहिते मॅडम म्हणजे अभ्यासू, असरे व्यक्तिमत्व. मोहिते मॅडम आम्हाला शिकवण्यात इतके रममाण होतात की ते आम्हाला आमच्या मैत्रिणीसारखे वाटतात. मोहिते मॅडम इंग्रजी विषय शिकवतात. इंग्रजी विषय शिकवताना थट्टा मस्करी करणे, मुलांना उत्साहित ठेवणे मोहिते मॅडमना खूप आवडते. मोहिते मॅडम नियमित शुद्धलेखन घेत असल्यामुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांची हस्ताक्षरी सुंदर झाली आहेत. त्यांचे हस्ताक्षर मोत्याच्या दाण्याप्रमाणे आहे. प्रेमाचा शब्द स्नेहाचा स्पर्श, प्रेमाचा शब्द स्नेहाचा स्पर्श, आपुलकीची नजर कौतुकाची थाप, सदैव मदतीचा हात, अशा आहेत आमच्या मॅडम खास. ह्या या काव्यासारखाच त्यांचा स्वभाव, प्रेमळ, मनमिळाऊ, शिस्तप्रिय, मैत्रीपूर्ण. त्या आम्हाला एका मैत्रिणीप्रमाणेच वागवतात. जर शिकताना आमच्याकडनं काही चूक झाली तर न रागावता, न ओरडता त्या आम्हाला ती नीट समजावून सांगतात. वर्ग झाल्यानंतर त्या आम्हाला प्रश्न विचारतात, ज्यामुळे आम्हाला समजले की नाही हे त्यांना समजते आणि त्यातनंच आमच्या शंका दूर होतात. मोहिते मॅडम अभ्यासासोबत बाह्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास आम्हाला प्रेरित करतात. त्या बाह्य स्पर्धांमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी सर्व मदत त्या आम्हाला करतात. मोहिते मॅडमने आम्हाला शिक्षणच नाही तर संस्कारचे धडे दिले आहेत. आपण कितीही उच्च शिक्षित असलो, कितीही मोठे असलो तरी संस्काराविना आपले जीवन व्यर्थ आहे, अशा त्या नेहमी सांगतात. या बाहेरच्या जगात कसे वावरायचे, परिस्थितीचा सामना कसा करायचा, ह्या अनेक गोष्टी त्या आम्हाला सांगतात. मोहिते मॅडमना मुलांच्या कलागुणांना वाव द्यायला खूप आवडते. त्या वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर आहेत, त्यामुळे सगळी कामे वेळेवर होतात आणि त्यांच्याचमुळे आम्हाला वेळेचे महत्त्व समजले आहे. नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक, नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक, नेहमी विद्यार्थ्याची प्रगती पाहतो तो शिक्षक, नेहमी विद्यार्थ्याची प्रगती पाहतो तो शिक्षक, नेहमी ज्ञानार्जनाने प्रगल्प करतो तो शिक्षक, नेहमी ज्ञानार्जनाने प्रगल्प करतो तो शिक्षक, नेहमी घडतो आणि घडवितो तो शिक्षक. मोहिते मॅडमकडे ज्ञानपाठ आहे आणि त्यांना ज्ञानदान करणे ही खूप आवडते. शिक्षक दिन म्हणजे चिंतनाचा दिन होय. त्या दिवशी मोहिते मॅडमचा विषय मी घेतला होता. मला थोडी भीती वाटत होती, जर माझं काही चुकलं तर. पण मोहिते मॅडमने मला प्रोत्साहन दिले. तसं शिक्षक बनणं काही सोपे काम नाही, खूप धैर्य करावं लागतं. मोहिते मॅडमने सांगितल्याप्रमाणे मी तो पाठ शिकवला. मोहिते मॅडम आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यात कधीही कमी पडत नाही. मोहिते मॅडमची हीच गोष्ट मला खूप आवडते. त्यांची सर्व गुणसंपन्न अष्टपैलू आहेत आमच्या मोहिते मॅडम. मोहिते मॅडम नृत्यही फार सुंदर करतात. मोहिते मॅडमना खोटे बोलणे अजिबात आवडत नाही. त्या म्हणतात की मी तुम्हाला संपूर्ण समजवेन, तुमचं काही चुकलं तर तुम्हाला सांगेन, पण कधी खोटे बोलू नका. त्यांच्या भाषणातील, त्यांच्या वक्तृत्वातील जे शब्द लोकांच्या मनाला भावतात ते मला खूप आवडतात. त्यांचे वक्तृत्वच मला खूप आवडते. शिक्षक कसा असावा त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या मोहिते मॅडम. मोहिते मॅडमकडे बघितलं की शिक्षकाची एक चांगलीच ठेव आपल्याला दिसते. मोहिते मॅडम मी सगळ्यात शेवटी एवढेच म्हणेन की मोहिते मॅडमसारखे शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना मिळावे आणि त्यांना वंदन करताना मी म्हणू इच्छिते, गुरुविणा न मिळे ज्ञान, ज्ञानाविणा न होई जगी सन्मान. गुरुविणा न मिळे ज्ञान, ज्ञानाविणा न होई जगी सन्मान. जीवन भवसागर तराया, चला बंधू गुरुराया, चला बंधू गुरुराया. धन्यवाद.